मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 4 लाख कोटी रुपये हे महाराष्ट्राला या ठिकाणी रेल्वेचे प्रोजेक्ट असतील, रस्त्याचे प्रोजेक्ट असतील, पुलांचे प्रोजेक्ट असतील, फ्लायओव्हरचे प्रोजेक्ट असतील याकरता मिळालेले आहेत। बंधू भगिनींनो, मोदीजींनी महाराष्ट्राला काय दिलं? मोदीजींनी या ठिकाणी आपण सगळे बसलो, आपल्या सगळ्यांना कोविडची लस ही मोदीजींमुळे मिळाली। जर कोविडची लस मिळाली नसती आपण बसू शकलो असतो का? मोदीजींनी कोविडची लस तयार केली नसती आम्ही अमेरिकेसमोर, रशियासमोर कटोरा हातामध्ये घेऊन उभे असतो, आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या। त्यांनी सांगितलं असतं आधी आमच्या लोकांचं होऊ द्या, मग तुम्हाला देतो। प्रेतांचा खच पडला असता आपले किती लोक मेले असते माहिती नाही, पण मोदीजींनी लस तयार केली, 140 कोटी लोकांना ती लस देऊन या ठिकाणी जिवंत ठेवण्याचं काम केलं। 18 कोटी लसी या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आणि मला मोफत देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं। प्रधानमंत्री आवास योजनेत 25 लाख घरं दिली, आयुष्यमान भारत योजनेत 71 लाख लोकांना लाभ दिला, या ठिकाणी पीएम किसानमध्ये 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना फायदा दिला, जलजीवन मिशनमध्ये 1 कोटी 12 लाख लोकांना 70 वर्षानंतर त्यांच्या घरी पिण्याला पाणी मिळालं, प्रधानमंत्री फसल विम्यामध्ये 87 लाख लोकांना फायदा मिळाला, स्वनिधीमध्ये 5 लाख फुटपाथ दुकानदारांना फायदा मिळाला, मुद्रा योजनेमध्ये 41 लाख लोकांना कर्ज मिळालं, अटल पेन्शन योजनेत 40 लाख लोकांना पेन्शन मिळाली, सुकन्या समृद्धी योजनेत 23 लाख लोकांना मदत मिळाली, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेमध्ये 32 लाख मातांना त्या ठिकाणी फायदा मिळाला। बंधू भगिनींनो, आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला की महाराष्ट्र बदलताना दिसतो आहे, आणि म्हणून आज देशाला मोदीजींच्या रूपानं एक असं नेतृत्व मिळालंय की जे नेतृत्व महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याचं काम करताय। आणि या ठिकाणी खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, मोदीजींनी 9 वर्षांमध्ये भारताला ज्या स्थितीत आणलेला आहे, जगात आज भारताचा सन्मान आहे। आमचे कपिल पाटील जी यांनी सांगितलं कशा प्रकारे दुनियाच्या देशांमध्ये मोदीजींचा सन्मान आहे, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल 120 देशाच्या पंतप्रधानांनी आणि 120 देशांच्या प्रमुखांनी ठराव केला आणि सांगितलं मोदीजी तुम्ही आमचे नेते व्हा, आमचा आवाज जगामध्ये तुम्ही त्या ठिकाणी मांडा, ही आपल्या नेत्याला आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मान्यता मिळालेली आहे। आता मोदीजींनी भारताला अशा ठिकाणी नेऊन ठेवलाय, पुढचे 5 वर्ष मोदीजींना आपण पुन्हा दिले की भारताला मागे वळून पाहावं लागणार नाही, पुढच्या 5 वर्षांमध्ये आपलं जे स्वप्न आहे या भारताला परमोच्च बिंदूपर्यंत घेऊन जाण्याचं ते स्वप्न आपण निश्चित पूर्ण करू शकू, आणि म्हणून पुढच्या 1 वर्षाकरता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहा। पुढच्या 1 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींना पुन्हा आशीर्वाद द्या, एकदा मोदीजींच्या हातामध्ये पुन्हा भारताची कमान दिली की या भारताला या जगामध्ये कोणीही पडसे पागे टाकू शकणार नाही, ही या भारताची अवस्था मोदीजींच्या नेतृत्वात येईल।